नमस्कार, मी हर्षद रावीकर। आम्ही काल नांदेडून इथं आलेलो आहोत। बेसिकली सगरोळी मी लहानपणापासून ऐकून होतो, पण प्रत्यक्षात मी पाहिलं नव्हतं। ही शाळा माझ्या मुलाला दाखवण्यासाठी मी आलो आहे। या शाळेमध्ये कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज चालतात, परिसर कसा आहे, ग्रामीण भाग कसा असतो विशेषतः, हे मुलाला माझ्या कळावा म्हणून त्यासाठी आम्ही विथ फॅमिली काल इथं पोहोचलो। त्यानंतर शाळेमध्ये हॉर्स रायडिंग केली, स्विमिंगचे विद्यार्थी ॲक्टिव्हिटी करत होते स्विमिंगच्या, त्या प्रत्यक्ष माझा मुलगा आणि मुलगी ह्या दोघांनी दाखवलं। आणि मुलं हॉस्टेलमध्ये राहत आहेत, ते सुद्धा त्यांना दाखवलं नेऊन। मग आम्ही जेवण केलो, जेवण एकदम छान, एकदम सात्विक जेवण होतं। जेवणामध्ये आमटी होती, भात, वरण, चपाती, जे की इथल्या परिसरामध्येच पिकतं आहे ते धान्य होतं, आणि एकदम चविष्ट जेवण होतं। त्यानंतर आम्ही संध्याकाळी DDSला आलो आहे निवासी राहण्यासाठी। मग इथून आम्ही ट्रॅक्टर सफारी केली, इथले जे शेततळे आहेत किंवा शिंपाला तलाव आहे तिथं पाहिलं, एकदम नयनरम्य वातावरण होतं। त्या वातावरणामध्ये आम्ही संपूर्ण कुटुंब एक प्रकारे हरखून गेलो असं म्हणता येईल, आणि छान अनुभव होता। लहानपणी आम्ही कधीतरी एक वर्षा दोन वर्षाला आमच्या मूळ गावी जायचो, ते खेड्यातलं वातावरण आम्हाला तेव्हा आवडायचं, पण मागचे एक 10-12 वर्ष झालं आम्ही खेड्यापासून अलिप्त राहिल्यासारखं राहिलो, म्हणजे खेड्यामध्ये जाण्याचा योग आला नाही। आणि माझे जे मुलं आहेत त्यांना तर खेडं माहीतच नव्हतं, ते शहरामध्ये जन्मले, शहरामध्येच वाढले, त्यामुळे त्यांना खेड्याची माहिती मिळावी म्हणून त्या उद्देशानं आम्ही आलो। आणि इथला अनुभव एकदम सुंदर होता। वाघोलीकर सर यांनी चांगलं आम्हाला सहकार्य केलं, गाईड केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। व संस्थेचे अध्यक्ष माननीय देशमुख सर यांच्याशी सकाळी चांगल्या गप्पा झाल्या, ते पण एक चांगला अनुभव होता। त्यांनी आतापर्यंत जे काही चांगलं काम केलेलं आहे ह्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं, ते ऐकून खूप छान वाटलं। आणि एवढे बोलून मी माझं 2 शब्द संपलं। धन्यवाद।